आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं आता कंबर कसली. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तोफ आज अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात धडाडणे. अर्थात नांदेडमध्ये अमित शहांची जाहीर सभा होती. चव्हाणांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याची भाजपची रणनीती आहे. त्यासाठी आज अमित शहांची नांदेडमध्ये जाहीर सभा आहे. 5:30 संध्याकाळी ते नांदेडमध्ये दाखल होतील आणि 6:45 अबचलनगरमध्ये अबचलनगर मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या सरकारला 9 वर्ष पूर्ण झालेत. त्यानिमित्त देशभरातल्या विविध लोकसभा मतदारसंघांमध्ये विशेष जनसंपर्क अभियान भाजप राबवत आहे. त्याच अनुषंगानं आज नांदेडमध्ये अमित शहा येत आहेत. नांदेड जिल्ह्यात काँग्रेसची ताकद मोठी आहे. महाविकास आघाडी जर इथे एकत्र लढली तर भाजपच्या नाकीनऊ येऊ शकतं. त्यामुळेच नांदेडमध्ये शक्तीप्रदर्शन करत अशोक चव्हाणांना घेरण्याची भाजपनं रणनीती आखली आहे. त्यामुळेच अबचलनगरमधल्या मैदानावर 50,000 अधिक लोक आणण्याची तयारी भाजपनं आज केली आहे. याच संदर्भात अशोक चव्हाणांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी. आपल्यासोबत आहेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण. अमित शहा नांदेडमधून सभा घेणार आहेत आणि एक प्रकारे लोकसभेची तयारी मानली जाते. काय ते स्वागत आहे. लोकशाहीवर ज्यांचा विश्वास आहे त्या सर्वांनाच हे राजकीय मैदान खुलं आहे. आज भाजपच्या विद्यमान नेतृत्वासाठी कमजोर आहे नांदेड असं कदाचित त्यांच्या सर्वेमध्ये आलं असावं. म्हणून ते ज्या जागा त्यांच्यासाठी थोडा कमजोर आहेत त्या ठिकाणी ते जोर लावण्याचा प्रयत्न आतापासून त्यांनी सुरू केलेला आहे. असा प्रयत्न त्यांचा आम्ही शकतो. आम्ही आमचा प्रयत्न करू, ते त्यांचा प्रयत्न करतील. शेवटी जनता या जनता जनार्दनाच्या हातामध्ये कोणाला पुढे करायचं. एकंदरच भाजपासाठी नांदेड कुठेतरी कुमकुवत आहे त्यामुळे भाजपा नांदेडमध्ये आपली ताकद लावत आहेत असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत. सतीश मोहिते, 24 तास नांदेड. छत्रपतींचा विचार म्हणजे